टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित मी सौ वृषाली विष्णू देवधर। नमस्कार बालमित्रांनो, आपण या आधीच्या भागात संख्यांचा चढता उतरता क्रम कसा लावायचा ते पाहिले। आज आपण इथे दिलेल्या अंकांपासून तीन अंकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कशी लिहायची ते पाहणार आहोत। इथे आपल्याला 4, 7 आणि 2 हे तीन अंक दिले आहेत। हे तीन अंक एकदाच वापरून आपल्याला कोणत्या तीन अंकी संख्या मिळतील सांगा पाहू। बरोबर 247, 274, 427, 472, 724 आणि 742 या संख्या आपल्याला मिळतील। आता यातल्या संख्यांची तुलना करून आपल्याला लहान मोठ्या संख्या ठरवायच्या आहेत। मग याच्यात शतकस्थानी सर्वात मोठा अंक असलेली संख्या आहे 724 आणि 742। यामध्ये 24 आणि 42 या संख्यांची तुलना केली असता 42 हे मोठे येतात, म्हणून 742 ही सर्वात मोठी संख्या। तर 247 आणि 274 या संख्यांमध्ये 47 हे 74 पेक्षा लहान आहेत, म्हणून 247 ही सर्वात लहान संख्या आहे। दिलेल्या अंकांपासून सर्व संख्या तयार न करता एकदम सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कशी तयार करता येईल ते पाहूयात। इथे 8, 3 आणि 6 हे तीन अंक आपल्याला दिलेले आहेत। या तीन अंकांपासून बनणारी लहानात लहान तीन अंकी संख्या हे अंक जर आपण त्याच्या चढत्या क्रमाने लिहिले तर आपल्याला लहान संख्या मिळेल। उदाहरणार्थ 368। तसेच याच तीन अंकांपासून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या तयार करताना हे तीन अंक त्यांच्या उतरत्या क्रमाने आपल्याला लिहावे लागतील। उदाहरणार्थ इथे 8, 3 आणि 6 आहेत, मग यांचा उतरता क्रम येणार 8, 6, 3 म्हणजेच 863 ही सर्वात मोठी संख्या तयार होईल। दिलेल्या अंकांमध्ये जर 0 असेल तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कशी लिहिणार ते पाहूयात। इथे आपल्याला अंक दिले आहेत 5, 2 आणि 0। आता इथे आपल्याला सर्वात लहान संख्या लिहायची आहे, मग हे अंक आपण त्यांच्या चढत्या क्रमाने लिहूयात। पण हे अंक लिहिताना 0 सोडून चढता क्रम लावायचा, म्हणजेच 2 आणि 5। 2 आणि 5 या अंकांच्या मध्ये 0 लिहिला असता आपल्याला सर्वात लहान संख्या मिळेल, मग सर्वात लहान संख्या होणार 205। तर हेच अंक त्याच्या उतरत्या क्रमाने लिहिले असता आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळेल 520, म्हणजेच 520 ही सर्वात मोठी संख्या आपल्याला इथे मिळेल। पुढे दिलेले अंक एकदाच वापरून सर्वात मोठी तीन अंकी संख्या व सर्वात लहान तीन अंकी संख्या तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहा। धन्यवाद।